नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेविषयी संपूर्ण माहिती बघत असतो आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं हेच आपल्या या युट्यूब चॅनलचा उद्देश आहे करंट अफेअरमध्ये तुम्हाला आता येणाऱ्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी जे नवीन उमेदवार आहेत त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न येतील भारताचा होणारा राष्ट्रपती हा कोण आहे हे पण तुम्हाला माहिती असणे खूप आवश्यक आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय जनता पार्टीने नुकताच राष्ट्रपती उमेदवारासाठी द्रौपदी मुर्मू यांचं नाव पुढे केले आहे आता द्रौपदी मुर्मू ह्या कोण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत ज्या भारताच्या आगामी राष्ट्रपती नक्की होतील मित्रांनो द्रौपदी मुर्मू यांचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न साली ओडिसामध्ये झाला त्यांचे वय हे चौसष्ट वर्ष आहे द्रौपदी मुर्मू या झारखंड राज्याच्या अशा पहिल्या गव्हर्नर आहेत की त्यांनी पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे त्या दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या काळासाठी झारखंड राज्याच्या गव्हर्नर होत्या दोन हजार एकवीसला त्या गव्हर्नर पदावरतून सेवानिवृत्त झाल्या मित्रांनो सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ हा पंचवीस जुलै रोजी पूर्ण होत आहे मित्रांनो अठरा मे दोन हजार पंधरा रोजी द्रौपदी मुर्मू यांना झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून घोषित करण्यात आले त्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला होत्या ज्या गव्हर्नर पदावरती देशात पहिल्यांदा गव्हर्नर झाल्या आदिवासी महिला गव्हर्नर बनण्याची ही पहिलीच वेळ होती स्वर्गीय बरंची नायडू तुडू यांच्या त्या कन्या आहेत एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला ओडिशाच्या रायरंगपूर या जिल्ह्यातून त्या नगरसेविका झाल्या आणि त्याच वर्षी नगरपालिकेत सभापती देखील झाल्या या दोन वेळच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारही राहिल्या आहेत त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना सोपा अभ्यासतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो कमी चर्चेतील व्यक्ती हा राष्ट्रपती पदासाठी नियुक्त करणे हे भारतीय जनता पार्टीसाठी काही नवीन नाही मागच्या वेळेस माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वेळेस सुद्धा कमी चर्चेतील व्यक्तीचेच नाव समोर आले होते आता यावेळेसही तसेच झाले एक चांगली बाब ही लक्ष राष्ट्रपती भारताच्या सर्वोच्च पदावरती बसणार आहेत याचा सर्वांनाच अभिमान असेल हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद